भाजपा के सभी विधायक पार्टी के आदेश पर मुंबई के लिए रवाना हुए। इस दौरान नागपुर एयरपोर्ट पर विधायक कृष्णा खोपड़े ने मीडिया से संवाद साधते हुए कहा कि वे राजनीतिक परिस्थिति अब बदल चुकी है, भाजपा की सरकार सत्ता में आने के लिए किसी भी प्रकार का कोई खतरा नहीं है। नहीं, काल सगळ्याच आमदाराले पक्षाच्या कार्यालयातून फोन आले आणि आज सगळ्याले मुंबईला पोहोचण्याकरिता सांगितलं आहे। नाही, याचं काही प्रशिक्षणचा प्रश्नच येत नाही ना, जेव्हा उद्या सभागृहामध्ये सगळ्याले उद्या पोहोचायचं आहे। काय वाटतं एकंदरीत राजकीय परिस्थितीबद्दल? आता चित्र हे सगळ्यासमोर स्पष्ट झालं आहे, त्याच्यामुळे राजकीय परिस्थिती बी बदलली आहे। किती वेळ वाट पाहावं लागणार आहे? नाही नाही, काही वाट आता अंतिम टप्प्यात सुरू आहे सगळं। येईल ना, नाही येईल ना, का कारण आता सगळं स्पष्ट झालं आहे। नाही, आज सायंकाळपर्यंत पोहोचा म्हणून सांगितलं आहे। पोहोचल्यानंतर ज्या बी काही सूचना राहील त्याप्रमाणे आम्ही सगळे कार्यकर्ते काम करणार आहोत। नाही, या महाविकास आघाडीमध्ये या नागपूर शहराचे जे पालकमंत्री होते त्यांच्यामार्फत विकास निधीमध्ये फार मोठ्या प्रमाणात तफावत झाली आहे आणि वारंवार त्यांना मी सूचना बी केल्या, पत्रद्वारा बी कळवला आहे, परंतु त्याची दखल त्यांनी घेतली नाही। त्यानंतर आम्ही उच्च न्यायालयात गेलो, उच्च न्यायालयाने बी त्यांना सांगितलं की तुम्ही तातडीने DPCC मीटिंग बोलवून याच्यावर निर्णय घ्या, त्यावर बी ते निर्णय घेऊ शकले नाही। आणि म्हणून आम्ही वारंवार त्यांना याबद्दल सूचित करतो की पालकमंत्री हा नागपूर शहराचा पालकमंत्री राहते, सगळ्याचा प्रमुख राहते आणि सगळ्याला घेऊन चालण्याची जबाबदारी ही पालकमंत्र्यावर राहते। आता शिवसेनेचे आमदार आता खुल्या रूपानेच बोलत आहे कशा प्रकारचे अन्याय होत आहे, लेकिन विकास निधीच्या संदर्भात नागपूर शहराचे आमदार अन्याय करण्याचे काम पालकमंत्र्याच्या वतीने झालं।